नमस्ते, क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 10वी मराठी सराव कृती पत्रिका. म्हणजे तुम्हाला आता परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे, त्यामुळे तुम्हाला ही सराव कृती पत्रिका सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठले प्रश्न आपल्याला सोपे जातात किंवा अवघड जातात. या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रश्न पहिला आहे यामध्ये, पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तुम्हाला उतारा येईल आणि त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. पहिला प्रश्न येईल तुम्हाला दोन गुणांचा असेल, लोकांचे स्वप्न काय असते, कोणती मुले गरजेची आहेत, या उताऱ्याच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे पुढे तुम्हाला उतारा दिला जाईल, तो उतारा व्यवस्थित तुम्ही वाचायचा आहे. उतारा वाचून मगच त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर या उताऱ्याच्या खाली सुद्धा तुम्हाला प्रश्न दिले जातील. यानंतर यामधीलच दुसरा प्रश्न आहे, वृक्षांचे फायदे, आकृती पूर्ण केला यालासुद्धा दोन गुण दिले जातील. यानंतर प्रश्न तिसरा असेल स्वमत, यामध्ये याला स्वमताला तीन गुण दिले जातील. म्हणजेच हा उतारा एकूण 7 गुणांचा असेल. अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. यानंतर तुमच्याच पुस्तक पाठ्यपुस्तकातील दुसरा परिच्छेद असेल, दुसऱ्या धड्यातील, यामध्ये पहा पहिला प्रश्न असेल दोन गुणांचा, नेहरू गिरी भ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा, 4 अनुभव लिहायचे, 2 गुण याला दिले जातील. यानंतर उतारा असेल, या उताऱ्याचे व्यवस्थित बारकाईने वाचन करूनच पहिल्या प्रश्नाचेसुद्धा उत्तर लिहायचे आहे, आणि यानंतरसुद्धा जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहेत. एकदम सोपे म्हणजेच आउट ऑफ मार्क पडणारा हा प्रश्न आहे. यानंतर प्रश्न दुसरा, यालाही 2 गुण आहेत. 4 प्रश्न असतील छोटे, 4 4 लिहायचे आहेत, त्याला 2 गुण तुम्हाला दिले जातील. त्यानंतर तिसरा प्रश्न असेल स्वमत, आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते, या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, आणि याला गुण 3 असतील. म्हणून हे प्रश्न अगदी व्यवस्थित बारकाईने सोडवायचे आहेत. यानंतर अपठित गद्य येईल, म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. याला 2 गुण दिले जातील. त्यानंतरचा प्रश्न आहे, त्यानंतर हा जो उतारा आहे तो व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला यापुढील प्रश्न दुसरा असेल तक्ता पूर्ण करा, यालाही 2 गुण दिले जातील. अशा प्रकारे हा अपठित जो आहे तो 4 गुणांचा असेल. यामध्ये या कवितेवर पहिला प्रश्न असेल 2 गुणांचा, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये कारणे लिहा 2 गुणांना, हा प्रश्न आहे. 2 प्रश्न आहेत, प्रत्येकी 1-1 गुण याला दिले जातील. यानंतर तुम्हाला कविता दिली जाईल. अशा प्रकारे या कवितेचं व्यवस्थित तुम्ही वाचन करायचं आहे आणि वाचल्यानंतर त्याखालील पुन्हा प्रश्न दिला जाईल. त्यानंतर या कवितेखालील प्रश्न असेल आकृती पूर्ण करा. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये, यालासुद्धा तुम्हाला 2 गुण आहेत, 2 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर तिसरा असेल पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा, यालासुद्धा तुम्हाला 2 गुण दिले जातील. कोणतेही काव्यपंक्ती दिल्या जातील. त्यानंतर काव्यसौंदर्य असेल हेही तुम्ही तुमच्या मनाने व्यवस्थित लिहायचं आहे, 2 गुण याला दिले जातील. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधील आ आकडा आहे, पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही कवितेसंबंधी पुढील कृती सोडा. यामध्ये अशा प्रकारे एक कविता दिली जाईल, त्याची कृती तुम्हाला सोडवायची आहे, त्याला मार्क्स आहेत 4. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधल्याच ई आहे, रसग्रहण करा. पुढे दिलेल्या पद्यपंक्तीचे तुम्हाला पंक्ती दिल्या जातील, म्हणजेच कवितेच्या ओळी, आणि त्याचे रसग्रहण तुम्हाला लिहायचे आहेत. याला एकूण गुण आहेत 4. पुढील प्रश्न आहे तिसरा विभाग आहे स्थूल वाचनाचा, याला एकूण गुण आहेत 6. यामध्ये 3 प्रश्न दिले जातील, त्या 3 तुम्हाला फक्त 2 सोडायचे आहे, प्रत्येकी 3 गुण आहेत. अशा प्रकारे हे 3 प्रश्न पहा तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला जे व्यवस्थित येतात ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. यानंतर चौथा जो भाग आहे तो म्हणजे भाषाभ्यासीय, हा व्याकरणावर आधारित आहे. यामध्ये पहिला प्रश्न असेल समासावर आधारित, सामासिक शब्द आणि विग्रह तुम्ही त्यामध्ये लिहायचे आहेत. याला एकूण गुण असणार आहे 2.
त्यानंतर पुढील दुसरा चौथ्यामधीलच दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धी, याला सुद्धा प्रत्येकी एक गुण आहेत. यामध्ये अंतर हा प्रत्यय लावून पुढील शब्द लिहा म्हणजे विषयांतर रूपांतर. अति हा उपसर्ग लावलेले शब्द लिहा, अति शहाणा अति सुंदर अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तरं लिहायची आहेत. दिलच पुढील प्रश्न ओ मधील पुढील प्रश्न वाक्प्रचारांचा आहे. तुम्हाला चार वाक्प्रचार दिले जातील, त्याचा अर्थही सांगायचा आणि वाक्यात उपयोगसुद्धा करायचा आहे. याला एकूण चार गुण असणार आहे, चारपैकी चारही तुम्ही दोन वाक्प्रचार लिहायचे आहेत. त्यानंतर आ भाषा सौंदर्य, यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्ती यामध्ये लिहायचे आहेत. यामध्ये पाच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला आणि शब्दसमूहासाठी एक शब्द असे प्रत्येकी एक गुणांचे चार प्रश्न असतील, चार मार्क याला दिले जातील. अशा प्रकारे हे प्रश्न एकदम सोपे आहेत, ते सोडवायचे आहेत. यानंतर यातीलच दुसरा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन करायचे आहे, म्हणजेच विरामचिन्हे वगैरे ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढील वाक्य लेखन नियमानुसार अचूक लिहा. यामध्ये पहा वेलांटी उकार हे तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. त्यानंतर त्यामधीलच तिसरा आहे विरामचिन्हे, एकेरी अवतरण चिन्ह कसं असतं हे ते चिन्ह तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर संयोग चिन्ह कसं आहे तेही लिहायचं आहे. त्यानंतर चौथा आहे पारिभाषिक शब्द, यामध्ये आपला मराठीतून युनिट आणि व्हॅल्युएशन ह्याचा मराठीतून शब्द तुम्हाला लिहायचे. यामध्ये प्रत्येकी तुम्हाला एक एक गुण दिला जातील, फक्त दुसऱ्या लेखन नियमानुसार जे आहे त्याला दोन गुण अशा प्रकारे दिले जातील. अविभाग पाचवा आहे उपयोजित लेखन. यामध्ये पहा अमध्ये कृती सोडवा सहा गुण आहे. यामध्ये पत्रलेखन दिले जाईल, याला पत्रलेखन दोन असतील त्यापैकी एक सोडवायचा आहे, किंवा सारांश लेखन तुम्ही लिहायचं आहे, याला गुण असणार आहेत सहा. अशा प्रकारे पहा तुम्हाला हा पोस्टर दिला जाईल, त्या अनुषंगाने तुम्हाला दोन पत्र लिहायचे आहेत, म्हणजेच किंवा हे किंवा ते. अशा प्रकारे हे मागणी पत्र तयार करायचं आहे, किंवा त्याच पोस्टरवर आधारित तुम्हाला विनंती पत्र लिहायचं आहे, आणि किंवा हे सोडून तुम्हाला अशा प्रकारे एक पॅसेज दिला जाईल, यावर एक तृतीयांश सारांश तुम्ही व्यवस्थित लिहायचा आहे. तर पुढील पाचवा प्रश्न त्यामधील आ आकडा आहे जाहिरात लेखन. तुम्हाला दोन कृती दिल्या जातील, त्यापैकी एक कृती तुम्ही सोडवायची आहे. प्रत्येकी एका कृतीला पाच पाच मार्क आहे. यामध्ये जाहिरात लेखन आहे, तुम्हाला अशा प्रकारची जाहिरात दिली जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला ती कृती सोडवायची आहे. यामध्ये मग या जाहिरातीवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे, त्याला पाच गुण आहे. त्यानंतर बातमी लेखन आहे, या पुढील विषयावर बातमी तयार करा. यामध्ये सोलापुरातील सर्वात स्वच्छ शाळा, आणि तिसरा जो आहे तो कथालेखन, पुढील शीर्षकावरून कथा लिहा. मग तुम्हाला यामध्ये शीर्षक दिले जाईल कष्टाची भाकरी हीच खरी सुखाची भाकरी, यावरून तुम्हाला एक कथा म्हणजेच गोष्ट लिहायची आहे. या तिन्हींपैकी तुम्हाला दोन कृती सोडवायच्या आहेत. शेवटचा पाचवा प्रश्नामधील ई आकडा आहे, यामध्ये तुम्हाला तीन लेखन प्रकार दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला एक कृती सोडवायची आहे आणि त्याला आठ गुण आहे. प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे किंवा वैचारिक लेखन आहे, यापैकी एकच कृती तुम्हाला सोडवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे चित्र दिले जातील, यावरून तुम्हाला पहिलं प्रसंग लेखन लिहायचं आहे, दुसरा जो दिला आहे त्यात आत्मकथन लिहायचं आहे म्हणजे स्वतःचे विचार, आणि तिसरा जो आहे तो तुम्हाला वैचारिक लेखन तुमच्या विचारानुसार हे लेखन करायचे आहे.